पश्चिम घाटात येणाऱ्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातल्या जंगलात खेकड्याची एक नवीन प्रजाती आढळून आली आहे। तोंडावर पांढरा रंग आणि मागचा भाग तांबडा असलेला हा खेकडा आकर्षक दिसून येतोय। जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानं या खेकड्याला गटियान असं नाव दिलंय। वन विभागाचे अधिकारी परशुराम भजंत्री, निसर्गतज्ञ गोपाळकृष्ण हेगडे, समीर कुमार पाटी, तेजस ठाकरे या गटाने या नवीन प्रजातीच्या खेकड्याचा शोध लावला आहे। भारतात आढळणाऱ्या 125 खेकड्यांच्या प्रजातीपैकी पश्चिम घाटात 74 विविध प्रकारचे खेकडे आढळून येतात। हा खेकडा 75वा ठरला असून दोन रंग असलेल्या खेकड्यांच्या यादीतील हा 14वा खेकडा आहे। उत्तर कन्नड आणि गोव्याच्या प्रदेशात हा खेकडा आढळून येतो।